नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपण आपलं सेशन जे आहे ते सुरू करू शकतो दोन व तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडींचं चा विश्लेषण द हिंदू लोकसत्ता सकाळ आणि <coughs> द हिंदूच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सो so, आपली पहिली जी न्यूज आहे बघा उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मसुदा जाहीर झालेला आहे आता त्यांनी सादर केलेला आहे सगळा सो असं होऊ शकतं की उत्तराखंड हे ना, जाया है ना प्रॉपरली जे आहे बघा आर्टिकल फोर्टी फोर जे आहे तर ते लावणारं राज्य ठरेल आहे त्या काळामध्ये सो बेसिकली इथं आर्टिकल फोर्टी फोर जे आहे डी पी एस पी हे महत्त्वाचं आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आर्टिकल फोर्टी फोर मग आता युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तर त्याच्यासाठी जे आहे बघा द्वारा समरसता समान नागरिक संहिता उत्तराखंड ट्वेंटी ट्वेंटी फोर सो हा मसुदा तिथं जे आहे तर ते जाहीर झालेला आहे त्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत आता याच्या बाबतीमध्ये आपण गोव्याचा रेफरन्स ऑलरेडी आधी बघितलेला आहे ओके okay? सो so, गोव्यामध्ये आर्टिकल फोर्टी फोर किंवा त्याला जे आपण म्हणतो समान नागरी संहिता ही, ही असण्यामागचं बेसिक रिझन काय कोण सांगेल बरं गोव्याच्या बाबतीमध्ये जे आहे ह ना इथं जे आर्टिकल फोर्टी फोर जे आहे बघा तर त्याच्या मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला जे आहे सेशनमध्ये सांगितली होती पॉलिटीच्या कोण सांगेल सांगे बरं कमेंट बॉक्समध्ये सांगा की गोव्याच्या बाबतीमध्ये असं का आहे ओके <coughs> त्याच्यानंतर इथला जो कन्सर्न आहे तो, तो म्हणजे की आता महिलांचे जे अधिकार असतील त्याला प्राधान्य मिळणार आहे बघा बहुपत्नित्वासारख्या ज्या प्रथा असतील म्हणजे पॉलिगॅमी जे आहे त्याच्यावर बंदी येईल बघा सर्व धर्मियांसाठी समान विवाह वय जे आहे तर त्या शिफारसींचा पण समावेश जो आहे तर तो हिच्यामध्ये असणार आहे सो so, <coughs> त्यातलं त्यात जे आहे आदिवासी समाजाला मात्र याच्यातून सूट देण्यात येणार आहे सो so, हा पण एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे बघा सो so, आदिवासी समुदाय जो आहे तर त्यांना सूट देण्यात येणार आहे बघा okay? ओके so, सो ती एक बाब जरा लक्षात ठेवा आता मूळ याच्यामध्ये एक सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की समान नागरी कायद्याच्या मसुद्याची संहिता जी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाच तज्ञांच्या समितीने बनवलेली आहे सो हा एक एम सी क्यू तुम्हाला आहे ओके की यांनी आदिवासी समाजाला बाहेर ठेवणं किंवा हे कुणी बनवलेलं आहे सो न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई जे आहे तर यांनी केलेलं आहे मुस्लिम व्यक्तिगत कायद्याअंतर्गत जे आहे विवाह आणि घटस्फोटासाठी प्रचलित असलेले हलाला इद्दत तिहेरी तलाक हे दंडनीय गुन्हे ठरवण्याचा प्रस्ताव या संहितेमध्ये आहे ओके तसं ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये ऑलरेडी कायदा आपण आणलेला आहे बघा सर्वधर्मीय स्त्री आणि पुरुषांसाठी विवाहाचं कायदेशीर वय निश्चित करण्याची शिफारस पण याच्यामध्ये केलेली आहे सो so, उत्तराखंडच्या बाबतीमध्ये हे महत्त्वाचे रेफरन्सेस आहेत त्याच्यानंतर जे आहे दत्तक घेण्याचे सर्वांना समान अधिकार देण्यासाठी बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अंतर्गत कायद्याचे समान पद्धतीने पालन करण्याची शिफारस आहे की दत्तक घेणं जे आहे तर त्याच्यासाठी सगळे जे आहे समान नियम जे आहेत तर ते इथं लावले जातील बघा ओके सो त्याच्यानंतर जे आहे लिव्ह इन संबंधीचा पण इच्यामध्ये जो आहे मुद्दा असणार बा लिव्ह इन नाते नोंदणी अनिवार्य करणं गरजेचं आहे हे पण याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता आजच्या डेटमध्ये जे काही एन सी आर टी आहे ओके नववीचं जे एन सी आर टी आहे ना तिच्यामध्ये डेटिंग वगैरे याच्या संबंधीच्या काही गोष्टी ज्या आहे इन्क्लूड केलेल्या आहेत सी बी एस सीनी त्याची पण न्यूज आहे बघा आजच्या याच्यामध्ये सो तुम्हाला जो काही समाज आहे इंडियन सोसायटी आपण शिकतो जी एस वनमध्ये तर भारतीय समाज समजून घेताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की भारतीय समाज जो आहे तो कसा आहे तिच्यात काय बदल होत आहेत ते जर तुम्ही समजून घेतले तर त्या गोष्टी ज्या आहेत प्रॉपरली वर्क होऊ शकतात आणि त्या शिकवणं जे आहे थ्रू सिलॅबस ते पण एक महत्त्वाचं आहे त्याच्यावर टीका टिप्पणी पण होते त्याचं स्वागत पण होतंय दोन अँगल त्याचे तेही आपण बघू पण लिव्हिनचं जे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे तर त्याची नोंदणी अनिवार्य करणं जे आहे ते उत्तराखंड राज्याच्या मसुद्यामध्ये आहे ओके कारण लिव्हिन संबंधीच्या काही केसेस पण समोर आल्या होत्या बघा जिच्यामध्ये है ना क्राईम घडलेला आहे अशा पद्धतीने लोकसंख्येचं नियंत्रण मुलांची संख्या समान ठेवण्याबरोबर जे आहे इतर गोष्टी पण ज्या आहेत की लोकसंख्या जे आहे तर ती नियंत्रण झाली पाहिजे तो त्याच्याही शिफारसी यांनी केलेल्या आहे सो so, एकंदर अर्थसंकल्पात पण याच्या संबंधीचे मुद्दे जे आहेत ते मांडले गेले होते आदिवासींना सूट हिच्यामध्ये दिलेली आहे उत्तराखंडचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये जौनसारी भोटिया थारू राजी बुक्सा अशा जमाती उत्तराखंडमध्ये आहेत तुम्हाला उद्या प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणकोणत्या जमाती ज्या आहेत तर त्या उत्तराखंडमध्ये आहेत सो हा एक मुद्दा लक्षात घ्या उत्तराखंडमधल्या जमाती ज्या आहेत तर त्या लक्षात घ्या समान नागरी कायद्याला विरोध असलेल्या आदिवासी समुदायांना जे आहे कायद्यातून सूट देण्याची जी आहे तर आता याच्यामध्ये पण मी तुम्हाला मागे एक ना तमिळनाडूमधली जी आहे निलगिरीमधली एक केस स्टडी सांगितली होती आपण की निलगिरीमधली एक केस स्टडी बघितली होती की त्यातले जे ट्रायबल आहेत त्यांचे प्रश्न कसे आहेत की त्या बाबी ज्या आहेत तर त्या आपण बघितल्या होत्या बघा त्याच्यानंतर नेक्स्ट पण जे आहे बहुपत्नीवाविरोधात आसाममध्ये जे आहे तर ते विधेयक आणलेलं आहे बघा So, <coughs> एक सो एकापेक्षा जास्त जे आहे महिलांशी लग्न करणं बहुपत्नीत्व पॉलिगॅमी जे आहे त्याच्यासाठी आसाम राज्याने विधेयक आणलेलं आहे सी क्यूसाठी हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे येत्या काळामध्ये जे आहे आसाम लवकरच जे आहे हा कायदा पारित करू शकतं बघा सो त्यामुळे बहुपत्नीत्व जे आहे आता बघा पॉलिगॅमीचा रेफरन्स तुम्ही जर बघितला तर भारताचा जर इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये सोशिओ रिलिजियस मुवमेंट जे आहे सामाजिक आणि धार्मिक ज्या काही आपल्या चळवळी आहेत त्यांचा जर विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला हे रेफरन्सेस जे आहे तर ते बघायला मिळतात आणि तिथेही कितीतरी समाजसुधारक आहेत की ज्या समाजसुधारकांनी आपल्याला या संबंधीचे रेफरन्सेस जे आहेत तर ते दिलेले आहेत बघा त्याच्यानंतर जे आहे अमेरिकेने इराक आणि सिरियाला जे आहे लक्ष केलेलं आहे जॉर्डनमध्ये जे आहे इराकनी हल्ला केला होता आणि त्यामुळे जे आहे की आता अमेरिका जो आहे तर अमेरिकेने तिथं जे आहे गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या पद्धतीने जे आहे डील करण्याचा निर्णय घेतलेला आहे सो अमेरिका जो आहे तर तो येत्या काळामध्ये आहे इराक आणि सिरियाच्या बाबतीमध्ये अजून सिरियसली गोष्टी करू शकतो त्यांनी जे आहे हल्ला केलेला आहे बघा इराक सिरियातल्या काही एरियाजवर आणि तिथं जवळपास अठरा दहशतवादी जे आहेत त्यांना जे आहे तर त्यांनी कंठस्नान दिलेलं आहे सो इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आय आर जी सी आणि दहशतवाद्यांशी संबंधित असणारं जे आहे पंच्याऐंशीहून अधिक ठिकाणी जे आहे यांनी कारवाई जी आहे तर ती केलेली आहे बघा सो तो एक रेफरन्स जो आहे तर तो लक्षात ठेवा इराकच्या बाबतीमध्ये सिरियाच्या बाबतीमध्ये जे आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे हिम बिबट्या किंवा स्नो लेपड स्नो लेपर्च्या बाबतीतले रेफरन्सेस आपण ऑलरेडी बघितलेले आहेत स्नो लेपड जे आहे तर आता दिसतंय बघा व्यवस्थित ओके ते मधल्या काळात थोडा इशू झाला होता पण आता जे आहे बघा आता इथं बघा स्नो लेपडची जे आहे तर सेन्सस झालेला आहे स्नो लेपडचं सेन्सस जर तुम्ही लक्षात घेतलं तर स्नो लेपडच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की याचं जे आयुसियन स्टेटस आहे ते वल्नरेबल आहे आपण बघितलेलं आहे बघा आता भारतामध्ये आपण स्नो लेपडची जी आहे गणना केली ती गणना त्यातल्या त्यात, त्यात जी आहे समाधानकारक आहे असंही म्हटलं गेलं स्नो लेपडच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला प्रॉपरली डील करायच्या आहेत बघा ओके सो एकंदर जे आहे स्नो लेपर्डच्या बाबतीमध्ये जर तुम्ही गोष्टी बघायच्या झाल्या तर तिच्यामध्ये सिम्पली डेहरादून इथली भारतीय वन्यजीव संस्था जी आहे त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने स्नो लेपर्डच्या बाबतीमध्ये जनगणना जी आहे त्यांची गणना केलेली आहे आता चार ते साडेचार हजार स्नो लेपर्ड जे आहे ते जगभरामध्ये आहेत बघा म्हणजे तुम्ही जगाचा विचार केला तर जगात चार ते साडेचार हजार जे आहे हे आहेत हिमबिबटे किंवा स्नो लेपर्ड एननुसार याचा वल्नरेबल जे आहे तर ते एन स्टेटस आहे मध्य आशियामधला जो पर्वतरांगा आहे बघा तिच्यामध्ये त्याची स्थिती जी ती ती आहे ती तेवढीशी निश्चित नाही आणि अनिश्चित स्थितीत तो सापडतो बघा अधिवास उंचावर आहे हवामान बदल त्याच्यानंतर पायाभूत विकासांचा प्रभाव जो आहे त्याच्यामुळे त्यांची संख्या कमी होते आहे एकतर जे आहे बदल बेसिक आहे कारण त्याचं बघा स्नो लेपर्ड आहे तो म्हणजे तिथं जर बर्फ नसणार आहे किंवा बर्फाचं प्रमाण कमी झालं तर ते प्रॉब्लेमॅटिक होणार आहे टेम्परेचर वाढलं त्याच्यानंतर जे आहे पायाभूत विकास जो होत राहतो बघा त्याच्यामुळं त्याचाही इम्पॅक्ट पडतो शिकार पण त्याची मोठ्या प्रमाणावर होते आता याची शिकार का होते तर त्याचं एक कारण जे आहे की तो दिसायला सुंदर आहे म्हणजे त्याची जी फर असते बघा म्हणजे त्याची जी कातडी तिच्यावरचे केस तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची हत्या केली जाते किंवा शिकार केली जाते ओके त्याच्यानंतर जे आहे हिमबिबटे जवळपास बारा ते अठरा वर्षे जंगलात कुठेही राहू शकतात त्याचं जे आहे अपमृत्यूचं प्रमाण जास्त म्हणजे जा अचानक मृत्यू होणं आणि कमीत कमी जे आहे जर पहिल्या काही वर्षांमध्ये जगले तर दहा बारा वर्ष तर निवांत ते जगू शकतात पण सुरुवातीला जसं आता चित्त्यांच्या बाबतीत आहे की सुरुवातीचा काळच त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असतो की सुरुवातीला ते जे आहे पिलू जे आहे तर ते जगलं पाहिजे त्याचं ते गरजेचं आहे बघा त्याच्यानंतर जे आहे मध्य आणि दक्षिण आशियामधल्या आता जवळपास बारा देशांमध्ये हा आफडतो कुठले कुठले बघा अफगाणिस्तान किर्गिझ कझाकिस्तान उझबेकिस्तान रशिया भारत चीन भूतान तझाकिस्तान नेपाळ पाकिस्तान मंगोलिया जे आहे सो हे बारा देश आहेत की इथं तुम्हाला जे आहे तर तो सापडतो आता हिमालयामध्ये जे आहे बारा ते सोळा हजार फूट उंचीवर ते आढळतात बघा आणि मंगोलियाच्या गवताळ प्रदेशांमध्ये सुद्धा तो आढळतो तीन ते चार हजार फुटांवर आढळतो आता पन्नास ते एक हजार चौरस किलोमीटरचा परिसर त्याला लागतो बघा ह्या कॅट फॅमिली जी आहे ना त्या कॅट फॅमिलीचं वैशिष्ट्य आहे कॅट फॅमिलीची स्वतःची आपली एक टेरिटरी असते आणि त्या टेरिटरीमध्ये दुसऱ्यांनी कुणी येणं त्यांना अपेक्षित नसतं बघा ओके त्याच्यानंतर जे आहे की हिमबिबट्या जो आहे उंच कड्यांवर किंवा उंचीवरच्या छोट्या दऱ्या कुरणांमध्ये ते वापरतात आता एकतर हा सुंदर प्राणी आहे त्याच्यामुळे त्याची कातडी जी आहे ती त्याच्या मुळावर येते आणि त्याच्यासाठी जे आहे चीन मंगोलिया इथं जे आहे त्यांची हत्या केली जाते बघा ओके मंगोलिया आणि चीनच्या बाबतीमध्ये त्यांची हत्या त्यामुळे होते बघा त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट वन ट्रेड रेकॉर्ड्स आणि अॅनालिसिसचा विचार जर केला बघा तर एक अहवाल झाला होता त्याच्यानुसार यांची नव्वद टक्के शिकार कुठं कुठं होते भारत पाकिस्तान चीन मंगोलिया तजाकिस्तान इथं होते बघा म्हणजे भारत पण असा देश आहे की जिथं यांची मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ती हत्या केली जाते तर त्याचे रेफरन्सेस आपल्याला इथं मिळतात नेपाळमध्ये हिमबिबट्यांचं अस्तित्व कमी असलं तरी शिकारीचं जा प्रमाण जे आहे तर ते जास्त आहे बघा ओके आणि इथल्या प्राण्यांची शिकार होऊन ते रशिया आणि चीनकडं पाठवले जातात त्याच्यानंतर जे आहे फर जी आहे त्याची बेकायदा जी आहे विक्री होणारी बाजारपेठ अफगाणिस्तानमधली ओळखली जाते बघा सो so, हिमबिट बाबतीमध्ये जे आहे त्याची जी फर आहे त्याची बेकायदेशीर जी काही विक्री आहे त्याची मार्केट जे आहे ते अफगाणिस्तान आहे बघा भारतात आढळणारा हिमबिबट्या जो आहे तो पहिला वैज्ञानिक अहवाल त्याचा तयार केलेला आहे सातशे अठरा प्राणी आहेत आपण हे बघितलं होतं सर्वात जास्त बिबटे कुठं आहेत लदाखमध्ये आहेत बघा केंद्रशासित प्रदेश त्याच्यानंतर उत्तराखंड एकशे चोवीस हिमाचल एकावन्न अरुणाचल छत्तीस सिक्कीममध्ये एकवीस आता तुम्हाला कुणी अशी आकडेवारी विचारणार नाही की कुठं किती आहेत पण सिम्पली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सर्वाधिक इम्पॅक्टेड कुठं सापडतात लदाख सी बी एस सीचं जे नवीन पुस्तक दे आहे बघा तिच्यामध्ये डेटिंग रोमांस रिलेशनशिप हे चॅप्टर्स टाकलेले आहेत ओके सो आता याच्यावर बरेच टीका टिप्पणी करतात आता आपल्याला बघा रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असं टॉपिक इथिक्समध्ये असतं जी एस फोर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जी एस फोर जो आहे बघा यू पी एस सी इथिक्स जे आहे याच्यामध्ये रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असा आपल्याला सिलेबसमध्ये टॉपिक बघा आता दुसरी गोष्ट जी असते की आपला सिलेबस कसा आहे ते पण मॅटर करतं आता इथं बघा तुम्ही सिलेबसचा जर विचार केला तर डेटिंग अँड रिलेशनशिप जे आहे अंडरस्टँडिंग युअर सेल्फ अँड अदर पर्सन दोन लोकांना जे आहे स्वतःला समजून घ्या दुसऱ्याला समजून घेणं म्हणजे आपण इमोशनल इंटेलिजन्ससाठी पण ही बेसिक गोष्ट बघतो तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर यांनी त्याच्यानंतर घोस्टिंग असेल बघा कॅट फिशिंग असेल सायबर बुलिंग असेल आजच्या डेटमध्ये जे आहे की एखाद्याला जे आहे ऑनलाईन फसवणं त्याचं जे आहे पाठलाग करणं ओके सो so, एकंदर जे आहे गोष्टींग हा जो प्रकार असतो बघा की एखाद्या व्यक्तीबरोबरचं रिलेशन एका झटक्यात संपवून टाकायचं कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आजच्या डेटमध्ये तुम्हाला अशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप कॉमन सापडत आहेत आताचा जो यूथ आहे त्याला असे प्रश्न जे आहेत ते भेडसावतात बऱ्याचदा जे आहे की त्यांच्या रिलेशनशिप फ्रेंडशिप याच्याबरोबर ते फॅमिलीबरोबर बोलत नाही किंवा आईवडिलांशी बोलणं तेवढंच त्यांना जे आहे सहज वाटत नाही आणि त्यातून जे आहे बऱ्याचशा चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडतात तर त्या घडू नयेत याच्याकरता ही व्हॅल्यू सिस्टीम म्हणून जे आहे आता सी बी एस ईच्या नववीच्या पुस्तकामध्ये व्हॅल्यू सिस्टीमच्या अंडर ज्या आहे यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या टाकलेल्या आहेत आणि तुम्हाला जे आहे तर हे समजून घेणं आणि स्कूल लेवलला हे प्रॉपरली शिकवणं हे गरजेचं आहे बघा आता ओके त्याच्यानंतर म्हणजे आपल्या इथं जे आहे लैंगिक शिक्षणावर कितीतरी डिबेट झालेलं आहे की सेक्स एज्युकेशन हा आपल्या एज्युकेशनल सिस्टीमचा पार्ट असला पाहिजे किंवा नको तुम्ही जर बघितलं असेल की सायन्सची ज्यात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ते पण जे आहे की फार क्वचित शाळांमध्ये प्रॉपरली शिकवलं जातं ही आजची जी आहे परिस्थिती आहे बघा आणि तिच्यामुळे मग मा चुकीच्या माध्यमातून चुकू चुकीच्या ठिकाणून ते नॉलेज घेतलं जाणं आणि त्यातून जे आहे यूथवर जे आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट होणं ही आताची जी आहे परिस्थिती आहे सो याच्यावर काही लोकांनी टीका पण केलेली आहे पण नक्कीच जर तुम्ही याचा पॉझिटिव्ह आस्पेक्ट बघितला आता जर समाज बघितला समाजासमोरच्या समस्या बघितल्या तर हे गरजेचं आहे बघा सो एन सी आर जे आहे एक खूप चांगलं जे आहे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे सो so, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यू एज्युकेशन अंतर्गत जे आहे डेटिंग नाती प्रेमावर प्रकाश टाकलेला आहे बघा घोस्टिंग कॅट फिशिंग सायबर बुलिंग सारख्या गोष्टींवर त्यांनी फोकस टाकला आहे आणि मैत्री हे जे नातं आहे याच्यावर सोपी शब्द उदाहरणं त्यांनी दिलेली आहे बघा त्याच्यानंतर जे आहे की <coughs> क्रॅश है ना क्रश असणं जे आहे आता ते असतं ना नॅशनल क्रश वगैरे तुम्हाला टी व्हीवर पन्नास वेळा दाखवत आहेत मग ते जर समजून सांगितलं सिलेबसमधून तर चांगलं आहे की वाईट आहे है ना सो तो एक मुद्दा याच्यामध्ये येतो बघा त्याच्यानंतर जर्मनीमध्ये चार दिवसांचा आठवडा असणार आहे जर्मनी हा युरोपमधला एक प्रगत देश मानला जातो हो आणि तिच्यामध्ये हो जे आहे चारच दिवसांचा आठवडा असेल म्हणजे सोमवार ते गुरुवार काम करायचं शुक्रवार शनिवार रविवार मज्जाने लाईफ झोपा खेळा फिरा तुमच्यावर आहे असं यांनी का केलेलं आहे आता जर बघितलं तर आय टीमध्ये तुम्ही आपल्याकडे दोन पाच दिवसांचा आठवडा आहे शनिवार रविवार सुटी आहे बघा सरकारी याच्यावर पण ते काही ठिकाणी प्र इम्प्लिमेंट केलं होतं काही ठिकाणी परत त्यांनी मागे केलं बघा त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे की आता ह्या केसमध्ये पंचेचाळीस कंपन्यांनी हा निर्णय घेतलेला आहे एक फेब्रुवारीपासून हे बदल लागू पण झालेले आहेत आणि चारच दिवसांचा आठवडा असणार आहे तीन दिवस विश्रांती आता असं का केलं बरं पेमेंट पूर्ण मिळणार तुम्हाला त्याचं रिझन असं आहे की युरोपमध्ये सध्या जे आहे जर्मनीचा विचार करता तर जर्मनी जे आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये संघर्ष करते आहे मंदी तिथं आहे आता बऱ्याचदा असं असतं बघा की तुम्ही जर बघितलं सहा सहा दिवस जरी काम असलं तरी काही लोक काम करतच नाही त्यांना सांगावं लागतं वारंवार अरे हे कर अरे हे कर अरे ते नाही म्हणजे नाही करत आणि त्याच्यामुळे जे आहे कधीकधी इली थर्जिक होऊन जातात म्हणून जे आहे की त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे म्हणून यांनी हे निर्णय घेतलेले आहेत आणि याच्यामधून जे आहे की चार दिवसांचा आठवडा यांनी ठेवलेला आहे सो बघू यांना असं वाटतं की चार दिवसांचा आठवडा ठेवला तर जे आहे गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्क होऊ शकतात सो बघू येत्या काळामध्ये कसे रिझल्ट जर्मनीला मिळतात आता आपल्याकडे इंडियन पॉलिटी त्याच्यानंतर भारताचा महाराष्ट्राचं भूगोल हे चालू आहेत बघा करंट अफेअर्स सीबीबी तर तुम्ही याच्यामध्ये इनरोल करू शकता यू पी एस सी प्रलमची टेस्ट सिरीज सुरू आहेत त्यातही तुम्हाला इनरोल करता येईल राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस जे आहे त्याची टेस्ट सिरीज सुरू आहे बघा तर तिच्यामध्येही तुम्हाला इनरोल करता येईल नेक्स्ट संडेला आपला सायन्सचा पेपर आहे सो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने so, टेस्ट सिरीज आहेत तुम्हाला जर काही इश्यू असले तुम्ही टीमशी बोलू शकता महाराष्ट्र राज्यपत्रित सेवा दोन हजार चोवीस परीक्षा बॅच सुरू आहे यातही तुम्ही इनरोल करू शकता ॲग्रिकल्चर फॉरेस्ट इंजिनिअरिंग आणि सिव्हिल सर्व्हिस या सर्वांसाठी कॉमन असणारी परीक्षा आहे बघा ही महाराष्ट्र अराजपत्री सेवा कंबाईन गट ब गट क जे आहे पूर्व परीक्षा बॅच दोन हजार चोवीस ही सुरू झालेली आहे नुकतीच हिच्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता बघा त्याच्यानंतर जे आहे <coughs> मद्रास आय आय टी ही पहिली आय आय टी ठरली तिने स्पोर्ट्स कोटा आरक्षित केलेला आहे बघा पहिली आय आय टी आय आय टीमध्ये स्पोर्ट्ससाठी कोटा नाही आहे किंवा स्पोर्ट्स प्लेअर जे आहेत त्यांना तिथे ॲडमिशन असं स्पोर्ट्सच्या बेसिसवर मिळत नाही मेरिट बेसिसवरच मिळतं सो ओवरऑल आय आय टी मद्रासनी जे आहे प्रत्येक कोर्ससाठी जे आहे दोन जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत बघा सो आय आय टी मद्रास जे आहे याच्या आधी न्यूजमध्ये आलं होतं सो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आय आय टी मद्रासच्या बाबतीमध्ये एक रेफरन्स आपण बघितला होता टांझानियामध्ये जे आहे त्यांनी स्वतःचा कॅम्पस उभा करणं आणि आय आय टी दिल्लीचा कॅम्पस कुठं आहे तोही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे झारखंडमध्ये तेवीस वर्षात जवळपास बारा सी भेटले फक्त एका सी एमनी जे आहे कार्यकाळ पूर्ण केलेला आहे मग ज्या वेळेस आपल्याला एक रेफरन्स येतो बघा तो म्हणजे काय की छोटी राज्य जी आहे बाल्कनायझेशन ऑफ स्टेट्स जर राज्य छोटी असतील तर प्रशासन करायला गोष्टी सोप्या होतात असं म्हटलं जातं पण ते खरंच तसं वर्क होतं का की प्रत्येक छोटं राज्य जे आहे ते प्रशासकीय दृष्ट्या खूप समृद्ध होईल याची कसलीही शाश्वती नाही त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे झारखंड आहे बघा ओके म्हणजे तुम्ही जे आहे ना प्रत्येक ठिकाणी एकच फॉर्म्युला फिट करू शकत नाही आपल्याकडं तर मेंटॉरशिप प्रोग्राम आहे बघा ते व्यक्तिपरित्वय बदलतं बघा ते त्या 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 विद्यार्थ्यांनुसार त्याच्या गरजेनुसार पर्सनलाइज मेंटॉरशिप हे का आहे कारण प्रत्येकाची नीड वेगळी राहते बघा आता इथं जे आहे की तुम्ही एकच जर फंडा लावला की प्रत्येक राज्याच्या बाबतीमध्ये की हे राज्य छोटं केलं म्हणजे याच्यातून गोष्टी वर्क खून जातील असं होत नाही झारखंडमध्ये तेवीस वर्षात जवळपास जे आहे बारा सी एम बदललेले आहेत एकाच सी एमनी कार्यकाळ पूर्ण केला आहे ते बी जे पीचे होते बाकी तर कोणाचा काही सीनच नव्हता बघा हिच्यामध्ये जे आहे हिच्यात रघुवर दास जे होते बघा भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता अदरवाईज जे आहे बारा तिच्यामध्ये पण हेमंत सोरेन यांचे वडील जे होते बघा दहा दिवसांसाठीच ते होते मुख्यमंत्री सो रघुवर दास जे आहे यांचा रेफरन्स हिच्यामध्ये महत्त्वाचा आहे ओके आता बघा टायगर ऑफ झारखंड म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे चंपई सोरेन जे आहे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आता राज्यपाल यांना आमंत्रित करतच नव्हते बघा म्हणजे हे एक एवढं मजेदार आहे सेंट्रल स्टेट रिलेशन आपण आत्ता शिकलेलो आहे पॉलिटीमध्ये की गव्हर्नरचे जे इशू आहेत तर गव्हर्नर बोलवतच नव्हतं शेवटी आमदार जाऊन 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 शेवटी मज़े इतले ले सारका आया। ते म्हणजे जबरदस्तीने घेतलेल्या शप्तेसारखा कार्यक्रम आहे हा त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे कॅनडा जे आहे बघा भारताने देशाच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला असं कॅनडाने म्हटलं आहे कॅनडाला रोज नवीन स्वप्न पडतं सुरुवातीलाच त्यांनी आपल्यावर जे आहे तर ते एका दहशत भारताने एक ज्या व्यक्तीला दहशतवादी डिक्लेअर केलेलं आहे त्याला मारल्याचा आरोप केला होता आता त्यांचं म्हणणं आहे की भारताने देशाच्या निवडणुकांमध्ये जे आहे हस्तक्षेप केला मग आता एवढा निवडणुकांमध्ये हस्तक्षेप होत होता त्यावर तुमचं गुप्तचर खातं काय झोपलं होतं का तर त्यांचं काम आहे की पहिलेच सांगायचं आणि भारताला रोखायचं तर मग ते तुमचा आहे तो तुम्ही डील करा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे इटली जे आहे टू पॉईंट एट ट्रिलियन युरोचं कर्ज आहे बघा इटलीवर इटली जे आहे जॉर्जिया मेलोनी ज्या आहेत तर त्या सध्या ज्या आहे कर्जाच्या याच्यात डोंगराखाली त्यांच्या देशाला घेऊन चालत आहेत आणि ह्याच्यामध्ये त्यांनी जे आहे सध्या कोहिनूर विक्रीला काढला अशा न्यूज आहेत बघा कोहिनूर म्हणजे काय क्राऊन ज्वेल म्हणजे त्यांची पोस्टल सेवा ओके okay? कोहिनूर म्हणजे कोहिनूर आपल्याकडं होता तो आता तिकडं आहे बघा राणीकडं राणीकडून आता राजाकडं गेला सिम्पली जे आहे की इथं त्यांच्या इथला कोहिनूर किंवा जे आहे क्राऊनिल ज्वेल जे आहे तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे ते कशाला म्हटलं होतं पोस्टल सेवा आणि त्यांच्यावर एवढं कर्ज आहे आता जवळपास दोन पॉईंट एट ट्रिलियन म्हणजे अडीच अब्ज कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि त्याच्यासाठी जे आहे त्यांनी पोस्टाचा काही वाघ जो आहे त्याचं खाजगीकरण करायला काढलेला आहे असा इटलीचा इशू आहे बघा तर ते बघूया त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनींना पूर्ण शुल्क माफी आहे बघा सो एकंदर है, मदे मुलीन सा जे आहे उच्च शिक्षण हायर एज्युकेशनमध्ये मुलींचा टक्का वाढला पाहिजे याच्याकरता महाराष्ट्र शासनाने खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आठ लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर उच्च शिक्षणामध्ये त्या प्रत्येक विद्यार्थिनीची पूर्ण फी माफ केली जाते आहे आणि ती पूर्ण फी जी आहे तर ती कोण भरणार आहे तर ते महाराष्ट्र शासन भरणार आहे बघा सध्या पन्नास टक्के शुल्क माफी होती आता शंभर टक्के करून टाकलेली आहे सो चांगला निर्णय महाराष्ट्र शासनाचा त्याच्यानंतर ना विजयला ह्या ना ओळखत नसेल असं कोणी भेटणार ना वा तुम्हाला गल्ली गल्लीमध्ये जे आहे एक वेळ जे आहे तर ते गब्बर सिंगला ओळखणार नाही पण याला ओळखतात तमिलगा वेत्री कजघम जे आहे असा पक्ष घेऊन जे आहे थलपती विजय जो आहे तो समोर आला आहे त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष जो आहे तर तो घोषित केला आणि तो येत्या काळामध्ये आता विधानसभेच्या ज्या आहे तमिळनाडूमधल्या इलेक्शन जे आहे तर त्या लढणार बघा सो एकंदर जे आहे थलपती विजय मधल्या काळामध्ये जे आहे म्हणजे जेवढी पॉप्युलॅरिटी जे आहे रजनीकांत यांची आहे तशाच लेवलची पॉप्युलॅरिटी असणार आहे हिरो याच्यावर इंडियन एक्सप्रेसने एक बुकलेट काढलं होतं खूप वर्ष झालं त्याला की हा किती फेमस आहे आणि ओवरऑल जे आहे याचे मूवीज वगैरे तुम्ही बघत असता बघा रुटीन ह्याच्यामध्ये है ना आता पण बघितलं असेल ना एखादा मूवी जो आहे मधल्या काळात आला होता ना ते काहीतरी हा ना काय आलं होतं लिओ लिओ होता होतं लिओ हॅ ना मला विषय विशेष काही वाटला नाही तो है ना तिच्यातले ते प्राणी जरा जास्तच त्यांनी हा ना कृत्रिम घेतले होते सो थलपती विजय जे आहे तमिलगावेत्री कसघम जो आहे आता तमिळनाडूचा जो आहे दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुका लढवणारे पक्ष असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तिच्यामुळे जे आहे हा ना तर हे वर्क होईल कदाचित जे आहे की नाही माहीत नाही पण दक्षिणेमध्ये जे आहे की चि सिनेशृष्टीतले जेवढी लोकं उतरलीत बघा इलेक्शनमध्ये त्यातल्या महिला जास्त सक्सेसफुल झालेल्या आहेत पुरुषांपेक्षा जर तुम्ही इतिहास बघितला तर आता बघूयात विजेचं काय होतं ते ओके सो नेक्स्ट वन जे आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला जाहीर झाला होता आपण जे आहे तर बघितलं होतं सोपा प्रश्न होता बघा अशोक सराफ यांना झालेला आहे हां आणि त्याच्यानंतर धिमसा डान्स फॉर्म जो आहे तर तो पोरजा ट्राईब आंध्र प्रदेशमधली ट्राईब आहे असे हे दोन उत्तरं आजच्या प्रश्नाचं उत्तर द्या चला भारताच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पात गरीब कल्याणासाठी खालीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश करण्यात आला पंतप्रधान जन्मन योजना पंतप्रधान जनधन योजना पंतप्रधान विश्वकर्मा योजना पंतप्रधान स्वनिधी योजना चला उत्तर सांगायचं आहे आता बघा अंतरिम अर्थसंकल्पाचा व्हिडिओ ऑलरेडी आपला आलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तो बघून घ्या अंतरिम अर्थसंकल्पाचा व्हिडिओ जो आहे तर तो चॅनलवर आला बघा आपण परवा रात्री घेतला होता चला सांगा पटकन काय उत्तर आहे याचं सो त्याच्यानंतर नेक्स्ट वन इंटरिम बजेट ट्वेंटी ट्वेंटी फोर जे आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह जे आहे बघा तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता याच्यामध्ये बघा तुषारनी चार टाकलं आहे परमेश्वरनी तीन टाकलं आहे काही लोकांनी तीन टाकलं आहे ए सी डी काही लोकांनी तीन मॅक्झिमम लोकांनी टाकलेलं आहे बघा हा ते स्क्रीन ब्लिंक होते मधूनमधून ते होऊ द्या आता लेक्चर थांबवू शकत नाही पण आपल्याला कळतं आहे बघा जे चालू येत आहे कारण ती माझ्यासमोर पण आहे सो डोंट वरी प्रॉपरली तुम्ही प्रश्नावर फोकस करा इंटरिम बजेट ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये सोशल जस्टिस करता गव्हर्नमेंटनी कुठल्या कास्टवर फोकस केलेलं आहे खालीलपैकी जे आहे सो so, <coughs> तुम्हाला यूथ फार्मर पी वी टी जी विमेन पुअर वन टू फोर फाईव्ह ऑनली थ्री वन टू थ्री फोर ऑल ऑफ द अबो चला उत्तर टाका बरं यू पी एस सीचं जे आहे ते यू पी एस सीचं टाकलेलं आहे एक उत्तर जे आहे चला बाकी ज्यांनी टाका उत्तर जे आहे ओके सो मेंटरशिप प्रोग्राम आपले सुरू आहेत यू पी एस सी ॲज वेल एज एम पी एस सी कंबाईन आणि राज्यसेवा पर्सनल अँड रेग्युलर जे आहे रेग्युलर आणि प्रीमियम मेंटरशिप प्रोग्राम स्पॉटलाईट अकॅडमीचं ॲप जे आहे तर ते डाऊनलोड करून घ्या स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला डेमो कोर्स आहे त्या डेमो कोर्समधून तुम्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क करू शकता तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये वेग वेग कोर्स कसे लेक्चर्स आहेत काय काय आहे तर ते तिथं बघता येईल बघा सो so यू पी एस सी दोन हजार चोवीस राज्यसभा दोन हजार पंचवीस कंबाईन दोन हजार जे आहे पंचवीस ज्या चोवीस जे आहेत त्याच्यासाठी इंटिग्रेटेड बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहेत त्या तुम्ही इनरोल करू शकता मराठी साहित्यसाठी जे जे लेक्चर्स आहेत तर ते आपल्या ॲपवर अवेलेबल आहे मराठी साहित्यासंबंधीचे कितीतरी सेशन्स यूट्यूबवर हो आहेत तिथूनही तुम्ही बघू शकता सो so, भेटूयात <coughs> उद्या नेहमीप्रमाणे जे आहे आपल्या टीम स्पॉट कॉन्टॅक्ट करण्यासाठीचे नंबर तुमच्या समोर बघा सेव्हन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फाय सेवन सिक्स नाईन एट टू सेवन फाय टू सेवन फाय सेवन सिक्स नाईन फेसबुक इन्स्टा टेलिग्राम जे आहे त्याला तुम्ही फॉलो करू शकता त्याचबरोबर जे आहे की आपलं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा या सिनॅग आज होईल बघा रात्री नऊ वाजता जे आहे सिनॅग लिस्ट केलेलं आहे so, मी आणि तुम्ही जे आहे तर त्या ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचवू शकता सो थँक्यू ऑल ऑफ यू भेटूयात नेहमीप्रमाणे धन्यवाद